आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने या ठिकाणी आलेले सेवाधाम आश्रमचे प्रमुख आणि सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करणारे आदरणीय भाईजी सुधीर गोयलजी, त्याचप्रमाणे श्री ऋषी भटनागरजी, आमचे बी सी भारतीयाजी, बालाजी बुटी, सर्वच या ठिकाणी आपल्या या श्रद्धानंद अनाथालयाचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आमचे लहान लहान बंधू भगिनी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. भाईजींनी आज या ठिकाणी आपल्या श्रद्धानंद अनाथालयातल्या दिव्यांग मुलांना त्यांच्या संस्थेमध्ये घेण्याकरता आज सुपूर्द करून घेतला आहे आणि निश्चितच त्यांची जी संस्था आहे जी अतिशय नावाजलेली संस्था आहे आणि या क्षेत्रामध्ये कामाचा दीर्घ अनुभव त्यांच्या संस्थेला आहे, त्यामुळे ही जी आमची दिव्यांग बालकं आहेत यांना योग्य प्रकारचे संस्कार आणि आधार हा त्यांच्या संस्थेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. श्रद्धानंद अनाथालय हे आपलं अतिशय एक नागपुरातली आणि मध्य भारतातली जुनी आणि नावाजलेली संस्था आहे. गेले 25-30 वर्ष वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे येत असतो आणि अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी मी उपस्थित झालो. सातत्याने इथलं जे काही व्यवस्थापन आहे ते आमच्या अनाथ बालकांकरता चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत असतं आणि अशातच जे काही आमचे दिव्यांग आहेत ज्यांना विशेष मुलं आम्ही म्हणू शकतो अशी आहेत त्यांच्याकरता फारसं एक्सपर्टीज नसताना देखील या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली आणि आज आता एक प्रकारे ज्यांना अशा प्रकारच्या मुलांना हाताळण्याची सवय आहे अशा संस्थेमध्ये ही मुलं चालली आहे, ही खरोखर मला असं वाटतं की अतिशय समाधानाची बाब आहे. मला आठवतं की ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही एक निर्णय घेतला आणि विशेषतः आमचे जे अनाथ मुलं आहेत यांना महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये 1% आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही त्या काळामध्ये केला. मध्यंतरीच्या काळामध्ये मधल्या सरकारने त्या निर्णयात काही बदल केले होते आणि त्या बदलांमुळे इन्स्टिट्यूशनमध्ये जी अनाथ मुलं वाढतात त्यांना आरक्षणाचं जे ॲडव्हान्टेज द्यायचं होतं ते कुठेतरी कमी झालं होतं, पण पुन्हा आम्ही ते रिस्टोर केलंय आणि विशेषतः इन्स्टिट्यूशनमध्ये जी अनाथ मुलं या ठिकाणी शिकतात मोठी होतात त्यांचं नीट योग्य प्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे या दृष्टीनं नव्याने आम्ही तो निर्णय फ्रेम केला आणि मला आनंद वाटतो अनेक वेळा आता MPSC च्या परीक्षेनंतर मला MPSC त सिलेक्ट झालेला एखादा मुलगा किंवा मुलगी भेटते आणि ते सांगतात की तुम्ही अनाथांकरता आरक्षण ठेवलं त्यामुळे आम्ही MPSC मध्ये सिलेक्ट झालो, अधिकारी होऊ शकलो. तर मला असं वाटतं की त्याचं एक निश्चितपणे एक समाधान देखील मला असतं. हे करत असताना विशेषतः 18 वर्षानंतर इन्स्टिट्यूशनच्या बाहेर आमच्या मुलांना जावं लागतं त्यावेळी त्यांचं नेमकं काय अशा प्रकारचाही प्रश्न निर्माण होतो आणि आमचे आमदार आहेत श्रीकांत भारतीय यांनी अतिशय चांगलं सोनात फाउंडेशन सुरू केलं
आणि त्यानंतर 18 वर्षाचे वरचे जे मुलं मुली आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पुनर्वसित करण्याच्या संदर्भात अतिशय चांगलं काम ते करतात आणि आता सरकारच्या वतीनंही त्या संदर्भातली एक पॉलिसी ही आम्ही येत्या काळामध्ये तयार करतो, जेणेकरून समाजाची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारे आमच्या समाजातले जे घटक आहेत की ज्यांना दुर्दैवाने अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यांच्याकरता नाथ म्हणून सरकार आणि समाज उभा राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीने सातत्याने आपण हे सगळं काम करत असतो। भाईजी आपने बहुत अच्छा कार्य ये मध्य प्रदेश में इंदौर में उज्जैन में किया है और मैं जरूर आपका काम देखने के लिए वहां पर आऊंगा। और जैसा आपने यहाँ पर मंशा भी व्यक्त की कि यहाँ पर भी आप आकर कुछ इसी प्रकार का कार्य करना चाहते हैं तो मैं निश्चित ही आपको आश्वस्त करना चाहता हूँ कि इस कार्य के लिए नागपुर में आपको जो भी मदद लगेगी वो मदद हम करेंगे। आप जरूर अच्छा कार्य यहाँ भी शुरू कीजिए क्योंकि इस क्षेत्र में काम करने वाले लोग कम है और अगर कोई सामने आकर इस क्षेत्र में काम करता है तो उसके पीछे खड़ा होना ये हम अपनी जिम्मेदारी समझते हैं और हमारी सरकार भी पूरी ताकत के साथ इस प्रकार के जितने प्रकल्प खड़े होंगे उन प्रकल्पों को मदद करने के लिए खड़ी रहेगी। मैं आज के इस मौके पर बहुत ज्यादा समय नहीं लेना चाहता लेकिन आपका हृदय से आभार मानना चाहता हूं कि आपने एक बहुत अच्छा निर्णय लिया और मैं आपका इसलिए भी आभार मानना चाहता हूं कि आपने कहा कि इस कार्यक्रम में मैंने उपस्थित रहना चाहिए। अगर आप ये नहीं कहते तो शायद इतने अच्छे मौके पर उपस्थित रहने के लिए मुझे कोई अवसर नहीं मिलता। तो मुझे लगता है कि आपके कारण ये अवसर भी मिला है और कई दिनों के बाद वापस यहाँ पर आने का अवसर भी मिला है, हमारे सारे जो छोटे छोटे बच्चे हैं इनके साथ मिलने का भी अवसर मिला है। इसलिए मैं आपका भी आभार व्यक्त करता हूँ और फिर एक बार आपका अभिनंदन करते हुए और हमारे श्रद्धानंद अनाथालय का भी अभिनंदन करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।